यांच्या डोक्यामध्ये गांडुळाचा मेंदू आहे, तो नुसता वळवळत असतो. हे बंद ते बंद, अरे तुम्ही राज्यकर्ते आहात, तुम्ही सत्ताधारी आहात, त्या प्रेमानं भागा. आणि आताही हा मोर्चा जो आहे समस्त महाराष्ट्र त्यांचा हा मोर्चा. सर, आज ठाणे बंद देखील आलेला आहे आणि त्याच्यामुळे टीएमटी बसेस बंद झाल्यामुळे अनेकांना त्रास होतो. सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून ठाणे बंद ठेवलेला आहे. आज मुख्यमंत्री ज्या ठाण्यातून येतात ते ठाणे बंद बरोबर कशा करतात? मुख्यमंत्री त्यांचं शहर स्वतःच बंद करतायत. हा मी एक वेगळाच प्रकार बघतो की मुख्यमंत्रीच त्यांचं शहर बंद करण्याचा आदेश देतात आणि गृहमंत्री पाहत राहतात बाजूला बसलेले. त्यांच्या ह्यांच्याकडे काही काम नाही आहे बरं का? मी कालच म्हणालो की यांच्या डोक्यामध्ये गांडुळाचा मेंदू आहे, तो नुसता वळवळत असतो. हे बंद ते बंद, अरे तुम्ही राज्यकर्ते आहात, तुम्ही सत्ताधारी आहात, विचारांचा प्रतिवाद विचाराने करा, उत्तर द्या. कुठलं तरी एक गट पकडायचा वारकरी संप्रदायातला आणि आमच्या विरुद्ध सोडून द्यायचं, किती काय चालतं करू नका. जरी तुमचं राज्य घटनाबाह्य असलं, बेकायदेशीर असलं, तरी तुम्ही सत्तेवर आहात, सत्तेवरती असल्याचं भान ठेवा, प्रगल्भता दाखवा. आपण आता प्रौढ झालो आहोत हे दाखवा. ते राज्य फार महत्वाचं आणि मोठं आहे, कसले बंद करताय ठाणे? खरं म्हणजे या प्रश्नावरती महाराष्ट्र बंद करायला हवा होता. शिवरायांचा अपमान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान, महात्मा फुल्यांचा अपमान, पण आम्ही सध्या तो बंद कुठे ढकलला? काय होते पाहू. आम्ही मोर्चात सामील. माझं आव्हान आहे मुख्यमंत्र्यांना, त्यांनी जर त्यांच्या जर महाराष्ट्र प्रेमाचा आव्हान शिल्लक असेल तर त्यांनी आता महाराष्ट्र बंद ठाणे बंद मागे घ्यावा, कारण त्यांची ताकद तेवढीच आहे. पाच पखाडी आणि वाघळी इस्टील बंद करण्यात ते बंद करून आमच्या मोर्चात सामील व्हा. सर, काल मुख्यमंत्री म्हणाले जे जे काम करतात त्यांची चर्चा होते, त्यांचं काम नसतं ते मोर्चे काढतात. माझ बंद कशा करताय काय तुम्ही? म्हणजे शिवरायांच्या अपमानाविरुद्ध आवाज उठवणं हा काम नसण्याचा प्रकार, हा तर मोठा अपमान आहे महाराष्ट्राचा. मुख्यमंत्र्यांना काय बोलतात त्याचं भान आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा राज्यपाल राजभवनात बसलाय. छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणारा मंत्री तुमच्या बाजूला बसलेला आहे. एक तिथे दिल्लीत बसलाय.